बातमी आहे पद्म पुरस्काराबाबत. प्रभात रे सुलोचना चव्हाण यांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. पद्म पुरस्कारांचा दुसरा टप्पा संपन्न झाला. नीरज चोप्रा गायिका सुलोचना चव्हाण गायक सोनू निगम यांनाही पद्म पुरस्कार दिला गेलाय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात दुसऱ्या टप्प्याच्या पद्म पुरस्कारांचं वितरण केलं. हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका डॉ प्रभा अत्रे आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिले गेले. राष्ट्रपती कोविंद यांनी कल्याण सिंग यांचा मुलगा राजवीर सिंग यांना हा पुरस्कार प्रदान केला. कोवॅक्सिनचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेकचे संस्थापक डॉ कृष्णायला आणि त्यांच्या पत्नी सुचित्रायला, अभिनेते व्हिक्टर बॅनर्जी, ओडिया लेखिका डॉ प्रतिभा रे, आचार्य वशिष्ठ त्रिपाठी यांना पद्मभूषण पुरस्कार दिला गेला. याशिवाय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, गायिका सुलोचना चव्हाण, गायक सोनू निगम यांनाही पद्म पुरस्कारांनी गौरव दिला. पद्म पुरस्कारांचा दुसरा टप्पा पार पडला. यामध्ये प्रभा अत्रे, सुलोचना चव्हाण यांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात दुसऱ्या टप्प्याच्या पद्म पुरस्कारांचं वितरण केलं. हिंदुस्थानी गायिका डॉ प्रभा अत्रे आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केले. राष्ट्रपती कोविंद यांनी कल्याण सिंग यांचा मुलगा राजवीर सिंग यांना हा पुरस्कार प्रदान केला. कोवॅक्सिनचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेकचे संस्थापक डॉ कृष्णायला आणि त्यांच्या पत्नी सुचित्रायला, अभिनेते व्हिक्टर बॅनर्जी, ओडिया लेखिका डॉ प्रतिभा रे, आचार्य वशिष्ठ त्रिपाठी यांना पद्मभूषण पुरस्कार दिला गेला. याशिवाय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, गायिका सुलोचना चव्हाण, गायक सोनू निगम यांनाही पद्म पुरस्कारांनी गौरवलं गेलं. पद्म पुरस्कारांचा दुसरा टप्पा संपन्न झाला.